या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी तथास्तु आणि महालक्ष्मी सुपर बाजार। मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मुंबई गोवा पाहणी दौरा सुरू असतानाच पेंटजवळ एसटी बंद पडल्यामुळे सुमारे 2 ते 2.5 तास वाहतूक कोंडी झाली होती। रवींद्र चव्हाण यांचा ताफा यात अडकला होता। स्वतः रस्त्यावर उतरून त्यांनी हा वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून किरण सामंत उभे राहणार असतील तर आम्ही त्यांना 3.5 लाखांच्या मताधिक्याने विजय करू असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। ठाकरे सरकारकडून फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना अडकवायचं आणि जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून झाला। भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत ऍक्शन मोड मध्ये आलेत। तेंडोलीतील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात तर ठाकरे कार्यकर्ते आणि तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। प्लास्टिक क्रेड आणि शहाच्या आडून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलंय। त्यात बोलेरो गाडीचं 17,49,000 मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून बांदा वाफोली रस्त्यावर करण्यात आली। कणकवली तालुक्यातील सावडाव काटेवाडी येथील सत्यवान वारंग यांच्याकडे येत जात असलेला कामगार मंगेश राजाराम विणकर यांच्या झटापट होऊन कोयत्याने एकमेकांवर हल्ला होऊन गंभीर जखमा झाला। एकीकडे सांगायचे निलेश राणे हे मतदारसंघाचे आमदार आहेत आणि मागाहून त्यांच्या विरोधात कारस्थानं करायची बदनामी करायची हा कुटील डाव दत्ता सामंत यांचा असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी केला। सावंतवाडीतील शिक्षक भारती सिंधुदुर्गचे सहसंघटक शिक्षक संतोष वैज आणि उटवणे येथील शिक्षिका स्नेहप्रभा वैज यांचा मुलगा अभिनव वैज यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या तालुका कृषी अधिकारीपदी निवड झाली आहे। सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना कोकेसरे नारकरवाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी 75 राख्या पाठवल्यात। यासोबतच पोस्ट कार्डवरती त्यांच्यासाठी शुभ संदेश लिहून तो पाठवण्यात आला। सावंतवाडी आगारातील सेवानिवृत्त चालक रतेश कांबळे यांचा सुपुत्र रुपेश कांबळे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तालुका कृषी अधिकारी परीक्षा उत्तीर्ण झाला। महाराष्ट्रातील 5 सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। यात पालघर ठाणे रायगड रत्नागिरीसह सिंधुदुर्गचा देखील समावेश आहे। देवगड शहरातील पाणी प्रश्नाबाबत आनंदवाडी येथील महिला आक्रमक झाल्यात। एप्रिल मे मध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतो मात्र पावसाळ्यातच पाणी टंचाईला सामोरे जावं लागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मनसेनं लोकशाही मार्गाने पदयात्रा काढावी यात काहीच अडचण नाही। माझी एवढीच विनंती आहे रस्त्यामध्ये ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्याला कुठल्याही अडथळा येऊ नये असं म्हणत रवींद्र चव्हाण यांनी राज ठाकरेंना विनंती केली आहे। मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचं बारामती शहरामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। शरद पवार यांनी अजितदादांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे आणि शरद पवार यांचा त्यांना छुपा पाठिंबा आहे असं दिसत असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। आम्हाला गद्दार म्हणतात अजितदादांना गद्दार म्हणून दाखवा हिंमत आहे का स्वतःचं घर भरण्यासाठी शिवसेना प्रमुखांचे विचार विकले अशा शब्दात संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुणे लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केलंय त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर सोपवण्यात येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी पक्षातल्या अंतर्गत वादात मला पडायचं नाही शरद पवार हे भाजप बरोबर कधीच जाणार नाहीत असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरलाय। भारताच्या अंतराळ मोहिमेतील 23 ऑगस्ट हा सुवर्ण दिवस यापुढे राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे। पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेत चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाबद्दल अभिनंदन केलंय। ही मोहीम पार पाडली तेव्हा मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत होते। चांद्रयानच्या लँडर मधून प्रज्ञान रोवर बाहेर पडलं असून रोवर आता चंद्रावर फिरतय। लँडर मधील कॅमेऱ्यात रोवरचा प्रवास कैद झालाय। भारताचं लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं ते आता शिवशक्ती म्हणून ओळखलं जाईल। त्याचवेळी चांद्रयान 2 मशीनमध्ये विक्रम लँडर जिथे पोहोचला त्या जागेला तिरंगा पॉइंट म्हणून ओळखला जाणार आहे। पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या प्रदीप कुरुलकर याचा जामीन नाकारण्यात आलाय। कुरुलकर पुन्हा गुप्तचर यंत्रणांशी संपर्क करू शकतो या मुद्द्यावर एटीएस तर्फे जामिनास विरोध करण्यात आला। लखनौहून रामेश्वरला निघालेल्या ट्रेनला भीषण आग लागली असून 8 प्रवाशांचा डब्यात मृत्यू झालाय। घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर करतात।
सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा गदर 2 हा चित्रपट नव्या संसद भवनात दाखवण्यात येणार आहे। या निर्णयावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी तथास्तु आणि महालक्ष्मी सुपर बाजार। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताजा घडामोडी आणि थेट लाइव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।